मराठा आरक्षण प्रश्न सरकारने 30 दिवसांचा वेळ घेतला होता. आज 41 दिवस झाले, मात्र सरकारने यावर कोणत्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठी बांधवांनी आत्महत्या न करता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश नाही. मात्र हे करत असताना कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सकल मराठा समाज खिंडी वरवडे यांच्या वतीनं काल गावामध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आपल्या सर्व खिंडी वरवडे गावचा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत आणि त्या मागण्या मिळाल्याच पाहिजेत. मराठ्यांना आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळालं पाहिजे आणि तर ते मिळालं नाही तर जरांगे पाटील जसं म्हणतात की त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ तशा पद्धतीची भूमिका आमच्या गावच्या सर्व ग्रामस्थांनी इथं घेतलेली आहे. आणि समजा जर आरक्षण दिलंच नाही, मराठ्यांना जर वाऱ्यावर सोडलं, तर कोणत्याही राजकीय नेत्याला आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला खिंडेवरडे गावात प्रवेश केला जाणार नाही, त्यांचा आम्ही निषेध करू अशा पद्धतीचा ठराव ग्रामपंचायतीनंही केलेला आहे आणि सर्व सकल मराठा समाजाच्या लोकांनी देखील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आमचा ठाम राहील आणि मराठा समाजाला आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना गावाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद.